कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी शहरातील 20,000 लोकांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील कंटेनमेंट झोनमधील 20,000 लोकांची रॅपिड अँटीजन टेस्ट केली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे. दिनांक 16 जुलैच्या मध्यरात्रीपासून महानगरपालिकेनं शहरात लॉकडाऊन जाहीर केलाय. हा लॉकडाऊन 26 जुलैपर्यंत राहणार आहे. या 10 दिवसात सध्या असलेले कंटेनमेंट झोन आणि वाढणारे कंटेनमेंट झोन अशा सर्व ठिकाणी दररोज 100 ते 150 चाचण्या घेतल्या जातील. त्यासाठी 3 टीम तयार करण्यात आल्या आहेत. एक टीम महापालिकेच्या आरोग्य केंद्रात तर एक टीम कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन तपासणी करणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलं आहे. यासाठी पोलीस प्रशासनाची देखील मदत घेण्यात येत आहे असंही पी शिवशंकर यांनी सांगितलं. आजपासून पूर्ण शहरामध्ये लॉकडाऊन सुरू झालेले आणि या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्ही अँटी रॅपिड टेस्टच्या नियोजन असं केलेले 15 UPSC मध्ये आम्ही 30 टीम नेमलेले. 30 टीमच्या माध्यमातून स्वॅब टेस्टिंग होते आणि एक टीम UPSC मध्ये बसून OPD साठी येत असलेल्या लोकांच्या टेस्टिंग करतात आणि दुसरा टीम त्या आमच्या सर्वेमध्ये सर्व पूर्ण शहरामध्ये कंटेनमेंट झोनमध्ये 13,000 लोकांच्या पूर्ण कोमॉर्बिड आणि त्यांच्या आम्ही रॅपिड टेस्टिंग करू शकते. 13,000 एकूण 27,000 होता. त्यापैकी 5 असलेले लोक 13,000 आहे. हे 13,000 लोकांच्या 15 टीमच्या माध्यमातून कंटेनमेंट झोन दररोज आम्ही शेड्यूल करतो. कोणता कंटेनमेंट झोनमध्ये आमचा टीम जाणार आणि तिकडे पूर्ण त्या लोकांचा दररोज 100 आणि 150 पर्यंत करू शकते तसं नियोजन केलेले. म्हणजे या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अँटीजन रॅपिड टेस्टच्या माध्यमातून आम्ही जवळपास 20,000 पर्यंत पूर्ण या 10 दिवसमध्ये करायचं आमचं नियोजन आहे आणि त्यामध्ये पूर्ण कंटेनमेंट झोन आम्ही कव्हर करणार. आणखी बाहेर असेल तर पण नंतर शेवटचा कुठे वाढलेला कंटेनमेंट झोन हॉटस्पॉट असेल तर ते ठिकाणी पण आम्ही 20,000 पर्यंत करायचं आमचं नियोजन. पण 450 लोकांना आम्ही ऑर्डर काढला होता ऑब्झर्व्हर सुपरवायझर आणि त्यांच्या कोविड सहायक म्हणून. या सर्व प्रभागाला 15 कोविड सहायक 3 शिफ्टमध्ये काम करतील. त्यांच्यावर सुपरवायझर असणार, त्यांच्यावर ऑब्झर्व्हर असणार आणि एक एक टीमच्या सोबत शिफ्टमध्ये तो पोलीसचा पण त्यांचा हे असणार. हे सर्व लोक लॉकडाऊनच्या व्यवस्थित पालन होत आहे का नियम तो चेकिंग करणार आणि पोलीस बंदोबस्त पण आहे का नाही तसं जिओ टॅगिंगच्या फोटो माध्यमातून त्या लोकांच्याकडून आम्ही दररोज फोटो घेते, फोटो माध्यमातून रिपोर्ट घेते जिओ टॅगिंग फोटो माध्यमातून. त्याप्रमाणे आम्ही लॉकडाऊनच्या व्यवस्थित पालन होत आहे का नाही त्याबद्दल आम्ही नियोजन केले. दरम्यान लॉकडाऊनची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी 450 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये 400 लॉकडाऊन असिस्टंट सुपरवायझर निरीक्षक दिले आहेत. जिओ टॅगिंगवर फोटो अपलोड करून दररोजचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. लॉकडाऊनचं व्यवस्थितपणे पालन होतंय की नाही यावर आमचं लक्ष असल्याचंही आयुक्तांनी यावेळी सांगितलं.